विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आता तुमच्या विद्यात. जिथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा, अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून मेडिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षांना हसत खेळत व आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सज्ज करणे. कराडमध्ये गेल्या 7 वर्षापासून उज्ज्वल निकालाची परंपरा असणारी रॉयल अकॅडमी आता विद्यात दाखल. आमची खास वैशिष्ट्य, अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणासह प्रत्येक विषयात 2 तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्या संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड ॲप. लवकरच IIT, JEE, NEET, CET, नाटासाठी पूर्ण वेळ समर्पित सायन्स अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. मित्रांनो, आपल्याला शाळेत असताना एक कावळ्याची गोष्ट अभ्यासायला होती. त्यातून तहानलेला कावळा कसा आपल्या हुशार बुद्धीने माठातील तळाशी असणारं पाणी दगडांचे खडे टाकून कशा रीतीने वर आणतो आणि आपली तहान भागवतो हे दिसलं. परंतु हाच कावळा आता आणखीन चपळ झालाय असं म्हणायला हरकत नाही. पाहूयात. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये कडाक्याचं ऊन पडलंय आणि या कावळ्याला तहान लागली. तो पाण्याच्या शोधात वनवन भटकतोय. तितक्यात त्याला एक पाण्याचा नळ दिसतो आणि हा कावळा लगेच त्या नळावर उडी घेतो आणि आपल्या चोचीच्या सहाय्याने हा नळ चालू करतो व पाणी पिऊन आपली तहान भागवतो. मानवजातीसारखे अवयव नसूनही त्याची तहान भागवण्यासाठी चाललेली धडपड व त्यातून त्याने भागवलेली आपली गरज ही सगळ्यांनाच थक्क करते. यावेळेस नक्कीच तहानलेल्या कावळ्याची शाळेतली गोष्ट आठवल्याशिवाय राहत नाही. पण ज्याप्रमाणे लहान मूल अणुकरणातून शिकते असं म्हणतात, त्याच रीतीने प्राणी देखील मनुष्यजातीचे अणुकरण करत असतात व आपल्या गरजा भागवतात. हा व्हिडिओ न काही बोलता बरंच काहीसं सांगून जातो, इतकं मात्र खरं. सेवन स्टार न्यूज विटा.